या दोघांच्या भानगडीमध्ये मोडलं आणि बाळासाहेबांची पुण्याई या ठिकाणी भंग पावली. हा दुःखात आहे आपल्या दृष्टीने, जरी धनुष्यवान आपल्या मित्रपक्षाचं असलं तरी आपल्याला जर माहिती यासाठी वाटतं की शेवटी आपला मित्रपक्ष मजबूत असला तर आपण मजबूत असतो, आणि त्यामुळे महाविकास आघाडीतला एक घटक या ठिकाणी मजबूत असला पाहिजे अपेक्षा स्वाभाविक आहे. कारण आपल्याला लढायचं असेल भाजपशी तर तिन्ही पक्ष एकत्र होऊन आपल्याला लढावं लागेल. तिन्ही पक्ष लढायचे असतील तिन्ही पक्ष मजबूत झाले पाहिजे. जर ते मजबूत असतील तर संघर्ष आपल्याला करून जिंकता येतं. तीन पक्ष मिळून सरकार येऊ शकतं हे माननीय शरद पवार साहेबांनी आपल्या या महाराष्ट्रामध्ये करून दाखवलं. जसं हे सरकार शिंदेन सरकार येईल असं वाटलं नव्हतं, तसं या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीचं सरकार येईल असंही वाटलं नव्हतं. असंही आपल्या कल्पना आहे. पण पवार साहेबांनी तो चमत्कार केला, चमत्कार साऱ्यांना त्याने एकत्र आला. म्हणजे असा चमत्कार करणारा महापुरुष आपल्याकडे आहे. या ठिकाणी शरद पवार साहेबांसारखे चाणक्यनीती अवलंबन आपल्याकडे जसा धोरणधर नेता असल्यामुळे आपल्या पक्षाला त्या कारणानं जे आहेत ते भवितव्य आहे. असं नाही आहे की आपण राज्यामध्ये येणारच नाही फिर अभि काय म्हणायला हवं ना, आपणच येणार आहोत. महाराष्ट्र विकास आघाडी जर एकत्र लढवल्या तर या ठिकाणी भाजप वगैरेंचं उभा झाल्याशिवाय राहणार नाही. आता लोढा मैदान जवळ आहे, आता अंधेरीची निवडणूक होऊ घातलेली आहे, चित्र त्याच्यामध्ये अधिक स्पष्ट होईल. परंतु चित्र बदलत त्यांना राजकारण असं त्याच्यामुळे म्हटलं तर त्यावेळेस तिन्ही पक्ष मजबूत झाले पाहिजेत, आपला स्वतःचा पक्ष अधिक मजबूत झाला पाहिजे. एक साधारण दोन तीन आमदार जर आपल्याकडे यावेळेस असते तर आपला मुख्यमंत्री झाला असतं ना. 54 आपले 56 शिवसेनेचे. जर 57 आपले असते तर आपला मुख्यमंत्री झाला असता. म्हणजे दोन तीन आमदारांमुळे सुद्धा किती फरक पडू शकतो हे आपण पाहिलं. त्यामुळे आपण मजबूत असलं पाहिजे. त्यासाठी NCP मजबूत होऊन पहिल्या क्रमांकावर आपला पक्ष आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. जरी मित्र आपसामध्ये असले तरी कोणताही पक्ष मजबूत झाला तर फायदेशीरच ठरणार आहे. आणि त्यातल्या त्यात आपला पक्ष हा मजबूत केला पाहिजे, तो पहिल्या क्रमांकावर आलं पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. आता हे प्रयत्न कसे काय नुसतं बोलण्यातून भाषणातून होणार आहे का, ते प्रत्यक्ष कृतीतून तुम्हाला करून दाखवावं लागणार. प्रत्यक्ष आपल्याला कृतीतून करून दाखवायचं असेल तर मग त्याच्यासाठी पक्षानं जे काही सूचना केल्या आहे पक्ष विस्तारासाठी त्यांना बनवून केलं.